छत्रपती संभाजीनगर शहरात ड्रग्ज तस्करी करणाऱ्या एका युवकाला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे त्याच्याकडून अंदाजे पाच लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे मोहम्मद अशरफ शेख अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे दहशतवाद विरोधी ही कारवाई केली असून क्रांती चौक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे छत्रपती संभाजीनगरात अंमली पदार्थ आणि नशेचे पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचा आवाज अधिवेशनात उपस्थित करण्यात आल्यानंतर पोलिसांची कारवाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे दोन दिवसांपूर्वी पुंडलिक नगर पोलिसांनी देखील अशा प्रकारची कारवाई करत एका आरोपीला अटक केली होती